हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहे सकाळचे 10. तर आज आम्ही जाणार आहे दवाखान्यात, कारण की आज रात्री माझं खूप पोट दुखलं आणि म्हणजे झोपच नाही आली पोट दुखल्यामुळे. तर म्हटलं आज सकाळी सकाळी लवकर आवरू आणि दवाखान्यात जाऊ. तर बघू आता डॉक्टर सोनोग्राफी वगैरे करायला सांगितली तर मग ती करावं लागेल, कारण की भरपूर दुखत होतं पोट रात्रीचं. रात्री तर नाही गेलो आम्ही, कारण की निम्म्या रात्री दुखत होतं. तर सकाळी सकाळी आवरलं, आता आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने. तर थोड्या वेळाने जाऊ आणि भीती पण खूप वाटायला लागली, का म्हणजे प्रवास केला मी, ट्रॅव्हलिंग केली आणि मी खरं मम्मीची तर थांबायला पाहिजे होतं, पण काय माहित मला असं वाटलं मी इकडं म्हणजे करमत नव्हतं त्याच्यामुळे इकडे यावं म्हटलं. तर इकडे येऊन माझं पोट दुखायला लागलं आणि खूपच रात्री तर खूप बोर झालं, त्यामुळं मला मनात एक एक गोष्ट यायच्या. म्हटलं आता काय होतं काय नाही, पण आता बघू सकाळी. आता पण दुखतंय पोट, बस अजूनमधून खूप जास्त पोट दुखतं. तर आता जाणार आहे दवाखान्यात थोड्या वेळाने. तर मिस्टरांचं चालली आंघोळ वगैरे, तर मम्मी पण येणार आहे उद्या. मम्मीला पण सांगितलं माझं खूप पोट दुखत होतं म्हणून. तर मम्मी तिकडे गेलेली आहे साकूरला, म्हणजे मम्मीच्या आत्या बहिणीचं, म्हणजे मम्मीच्या आत्या आहे ना त्यांच्या मुलीचं घरभरणी होती, तर त्यासाठी मम्मी गेली होती. आणि मम्मीला म्हटलं माझं खूप पोट दुखत होतं, तर मम्मी म्हटली मी येते. तर आज किंवा उद्या येईल मम्मी, कारण की कालच गेली आणि आज घरभरणी संध्याकाळी 4 वाजताची असती, तर त्याच्यामुळे मग बघल मम्मीला आज यायला जमतं का नाही, मग उद्या येईल. आणि आम्ही आज जाणार दवाखान्यात आणि इथं जाणार आहे संगमनेरला, तिकडं नाही जाणार. तर आज 30 तारीख आहे आणि वर्षाचा शेवटचा दिवस राहिलेला आहे उद्या. आणि हे वर्ष तर माझ्यासाठी खरंच खूप बोगस गेलं, म्हणजे एके बाजूने आनंद येतो दुसऱ्या बाजूने लगेच दुःख आलं होतं. पहिल्यांदा पण जेव्हा आम्ही म्हणजे पहिल्या वेळेस पण प्रेग्नन्सी राहिली, खूप खुश झालो. म्हटलंय नवीन इयर्स खूप खूप भारी झालं म्हटलं, म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच मला प्रेग्नन्सी राहिली होती, तर म्हटलं खूप लकी ठरलं हे इयर्स आपल्याला. त्याच्यानंतर लगेच 2 महिन्यांनी पुन्हा मिसकॅरेज झालं. तर आणि आता पण खूप पोट दुखायला लागलं, त्याच्यामुळे एक एक मनात येत चालतं. आणि तसं मी नॉनव्हेज वगैरे एवढं काहीच नाही खाल्लं, म्हणजे थोडंसं एखादा पीस वगैरे खाल्लं तर चालतं, असं काही नाही की एवढं त्रास होतो. चालेल. तर मिस्टरांची चाललेली आंघोळ, आमची आंघोळ वगैरे झाली की मग जाणार आहे आम्ही. आमचे कपडे खूप सारे होते राहायला, इकडे वाळलेलेच नाही अजून, तुम्ही बघू शकता सगळी कबाड. आता मी तुम्हाला पुढे एक नेचर शोरचं तेल दाखवणार आहे, ते तुम्ही त्याचे फायदे पण बघून घ्या. तर फ्रेंड्स, तुम्हाला खूप साऱ्या समस्या असतील, म्हणजे जर केसांच्या समस्या असतील, सांधेदुखी असेल, डायबिटीज असेल, डोकेदुखी असेल, डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी एक हा तर हे आहे नेचर शुअरचं 100% प्युअर अँड कोल्ड प्रेस्ड कलोंजी ऑइल, ब्लॅक सीड ऑइल. तर हे 100% प्युअर आहे. नेचर शुअरचं कलोंजी तेल, ब्लॅक सीड ऑइल खूप फायदेशीर आहे. याचे भरपूर सारे बेनिफिट्स आपल्याला बघायला मिळतात. तर इथे तर तुम्ही वाचू शकता, मॅनेज डायबिटीज, सिम्युलेट डायजेशन, ॲक्ट्स लॅक्झेटिव्ह, प्रोटेक्ट साईज, हार्ट अँड किडनीज, म्हणजे डोळ्यांसाठी चांगलं आहे, आपल्या हृदयासाठी चांगलं आहे, किडनीसाठी चांगलं आहे, डोकेदुखी, जॉईंट पेन असेल, क्रॅम्स असेल, तर आणि जर आपल्या काही त्वचेच्या समस्या असतील, त्याच्यानंतर हेअर डिसीजेस असेल, म्हणजे केसांच्या समस्या असतील, तर त्यावरती हे नेचर शुअरचं कलोंजी तेल खूप फायदेशीर आहे. आणि हे अस्थमा, हेपेटायटिस, कॅन्सरवर सुद्धा उपयोगी आहे. आणि हे एनर्जी बुस्टिंग, स्टॅमिना आणि इम्युनिटी पॉवरसाठी खूप फायदेशीर तेल आहे. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली राहील. आणि कलोंजी हे खूप दिवसापासून म्हणजे लोकसुद्धा यूज करायचे अशा याच्यामध्ये, तर त्याचे याच्यामध्ये खूप सारे बेनिफिट्स आपल्याला मिळतात. तर भरपूर सारे हे कलोंजी ऑइलचे बेनिफिट्स आहे, हे आपण कन्झ्युम पण करू शकतो, केसांना वगैरे लावू पण शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला हाडेदुखी असेल, सांधेदुखी असेल, त्यावरतीही तुम्ही हे तेल यूज करू शकता. जर तुम्हाला गुडघेदुखी वगैरे असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हे ऑइल यूज करू शकता. जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली राहील, तिथे तुम्ही खरेदी करू शकता. आणि जर तुम्हाला फ्री डॉक्टर पाहिजे असेल, फ्री कन्सल्टेशन पाहिजे असेल, तर नेचर शोर आपल्याला तेही प्रोव्हाइड करतात, तर त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली राहील. तर आज इकडे मिस्टरांचं चाललंय डान्स, नागिन डान्स आहे का, पण ते गाणं बंद झालं. जॉगिंग झाली
नाचू नाही राहिलो असं मग मी जॉगिंग चालली सके सके उठलो की जॉगिंग करत जॉगिंग केलं निष्ठाने ना खूप नाचत होते पण काय आलं कॅमेरा चालू केल्यामुळे थोडे असे लागले मागो बघू न्यू इयरचा डान्स आहे तुमचा न्यू इयरचा फर्स्ट डे करशान का असा डान्स येले ऑफर झाला पदर घेत होते काय तुम्ही फळा चांगला ना आमचा आधी एका स्टेप करा चांगली काय स्टेप परत नागो भाला का नाजू खुला नाजू खुला मन करो आता आम्हाला गाण्याला कसं राहायचं फील म्हणा तसं आम्ही काय एंटर तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ टाकू बाकी आम्हाला तुमचाही मिळणार नाही बस तुम्ही हसाव म्हणून आम्ही टाकणार आहे हा व्हिडिओ जॉगिंग बघा मिस्टरांची जॉगिंग बघा बंद झाली जॉगिंग तुमची आणि आता बिर्याणी मध्ये आव्हान त्याच्यामुळे काय कमी होणार नाही एवढं करणार बिर्याणी म्हणजे कसं अप्रतिम एक जोक माहिती तुम्हाला ते म्हणते तुमचा डिनर कोणता फेवरेट आहे तोंड बिर्याणी ती म्हणते सकाळी नाश्ता ते तोंड रात्री चोरलेली बिर्याणी तशी तुमची चला करू हा व्हिडिओ येत स्टॉप व्हिडिओ आवडल्यास नक्की खूप खूप हसा मिस्टरांचा डान्स बघून चला टाटा बाय बाय कसा घुंगरू घुंगरू नाहीच्या झुल्यात झुलवा आठवर आवाज नको म्हणून पुढे म्हण बस रियल मी नाचलो बस.